शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. खबरदारीची भूमिका घेत पोलीस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केला. त्यानुसार आजपासून शहरात 5 जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम 141(1) नुसार कारवाई केली जाणार आहे. नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले. मोर्चा आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांकडून धर्मगुरू यांच्याशी चर्चा सुरू आहे. धार्मिक भावना भडकवणारी अफवा पसरवली जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही, 144 CRPC ची ऑर्डर काढण्यात आलेली आहे. त्यामध्ये विशेष करून 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांची जमावावर बंदी टाकण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे जे सोशल मीडियावर पोस्ट लोकांकडून होत आहे त्यामध्ये कोणताही इन्फ्लेमेटरी किंवा कोणाची भावना भडकणारे पोस्ट किंवा र्युमर मॉंगरिंग होईल किंवा असे विना व्हेरीफाई केलेले चुकीचे पोस्ट करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. हे काही कर्फ्यूसारखे ही नोटिफिकेशन आदेश नाही आहे, ही सिर्फ रेस्ट्रिक्टिव्ह ऑर्डर्स आहे.